उन्नतीला सुलभ करणाऱ्या आमच्या सुप्रसिद्ध स्टार इंडस्ट्रीजच्या माध्यमातून घेऊन येत आहोत दर्जेदार उत्पादने. कडवा कुट्टी, सायकल कोळपे, मीटर पेटी, लाकूड कोळसा शेगडी, गृहिणींसाठी खास आटा चटकी, तसेच उकाड्यापासून सुटका देणारे मीटर आणि प्लास्टिकचे दर्जेदार कूलर, तसेच कडवा कुट्टी मिशनचे स्पेअर आणि दुरुस्त करून मिळेल. खास दीपावलीच्या निमित्तानं योग्य आणि आकर्षक किमतीत सर्व उत्पादने मिळतील. खरेदीसाठी आमचा पत्ता येवलेवाडी कराड विटा रोड, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. जर शहरास वीज पुरवठा करणारा पॉवर ट्रान्सफॉर्मर जळाल्याने शहरास जनरेटरने पाणी पुरवठा, नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा. नगराध्यक्ष सौ शुभांगी बंडेनवार. सबस्टेशन येथील पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू. जर शहरास वीज पुरवठा करणाऱ्या सबस्टेशनवरील पॉवर ट्रान्सफॉर्मर जळाल्याने गेले काही दिवस शहराचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. हा पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून वीज पुरवठा खंडित झाला असल्यामुळे गेले 4 दिवस शहराला पाणी पुरवठा करणं बंद आहे. पाणी पुरवठा बंद असल्याने शहरातील नागरिकांची तारांबळ उडाली होती. ही बाब लक्षात घेऊन नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सौ शुभांगी बन्नेनवार यांनी मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून काल रात्री शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या फिल्टर हाऊस येथे जनरेटरची व्यवस्था करून रात्री 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंत अथक प्रयत्नांनी टाकीमध्ये कशा प्रकारे पाणी सोडता येईल याचे प्रात्यक्षिक घेतले. हे प्रात्यक्षिक यशस्वी झाल्याने आजपासून शहराला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तरी शहरातील नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीनं करावा असे आवाहन नगराध्यक्ष सौ शुभांगी बन्नेनवार यांनी केले आहे. जर शहरामध्ये 5 तारखेपासून शुक्रवारी 5 तारखेपासून वीज पुरवठा पूर्णपणे बंद आहे. जर शहराचं मेन जे ट्रान्सफर आहे ते जळल्यामुळे जर शहरासह परिसराच्या भागामध्ये वीज पुरवठा खंडित झालेली आहे, तर वीज पुरवठा खंडित असल्यामुळे जर शहराला पाणी पुरवठाही बंद आहे, पण आम्ही सारासार विचार करून जनतेला कसं पाणी देता येईल याचा विचार करून मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा केली. चर्चा केल्यानंतर एक जनरेटरचं व्यवस्था करून ट्रायल बघूया या बेसवरती आपण काल रात्री 11 ते 4 वाजेपर्यंत माजी नगरसेवक महादेव कोळी बंडेनवर साहेब आणि पाणी पुरवठ्याची सर्व टीम या सर्वांनी मिळून रात्री 11 वाजल्यापासून ते पहाटे 4 वाजेपर्यंत जनरेटरचं ट्रायल घेतले. त्या ट्रायलमध्ये पाणी टाकी भरण्यासाठी सक्सेस झालं. त्यामुळं आज आपण जिथून पाणी पुरवठा बंद झालेलं होतं तिथून पुढचं एरिया आजपासून चालू केलेलं आहे. तरी त्यामध्ये आज जिथून पाणी पुरवठा खंडित झाला होता तिथून आजपासून सुरुवात केलेली आहे. शंकर कॉलनीचा भाग आज संपलेला आहे. आज दिवसभरामध्ये बंकेश्वर मंदिर, राम मंदिर, मकानदार गल्ली, बी आर जाधव बोर्ड आणि डपेदार गल्ली, शिवाजी पेट हा एरिया आज पूर्ण करून घेतोय. त्यानंतर उद्याचा जो भाग आहे तो विद्यानगर आणि मोरे कॉलनी हे भाग पूर्ण करून घेणार आहे. तरी जनतेने सुद्धा पाण्याचा वापर व्यवस्थित करावा आणि आम्हालाही सहकार्य करावं